नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय तर रक्षाबंधनाचा सण म्हटला तर खूप आनंदाचा आणि उत्साहाचा सगळे भाऊ बहीण वेगवेगळ्या प्लॅनिंगमध्ये राखी कुठली घ्यायची कशी घ्यायची हे सगळं किंवा भाऊ बहिणीला काय घ्यायचं या सगळ्या तयारीत किंवा बहीण आल्यावर बहिणी लोकांची आईची सुद्धा गडबड माझी मुलगी येणार काय जेवायला बनू काय मेनू असणार हा सगळा आनंद आणि तो आनंद आपण साजरा करणारच आहोत परंतु असे काही भाऊ बहीण आहेत की ज्यांच्या नात्याला काही ठराविक कारणामुळे तडा गेलेला आहे बोलताना अक्षरशः डोळे फाणवलेले आहेत तर खरंच असं वाटतंय की कि माणूस किती वर्षे जगेल किंवा काय खरंच आता क्षणाचा भरोसा नाही राहिला तर तुम्हा सगळ्यांना ज्यांचं नातं तुटलेलं आहे त्या भाऊ बहिणीने सुद्धा थोडासा विचार करा आणि सगळं काही बाजूला ठेवा आणि खरंच बहिणीने पुढाकार घ्या आणि जा तिथे भावाला राखी बांधा राखी म्हटलं की भावाचं रक्षा करणं किंवा देवाला सांगायचं असतं की त्याची रक्षा कर तर बस हा पैसा इथेच राहणार आहे फक्त आपण सोबत आपल्या आठवणी आपलं काहीतरी चांगलं घेऊन जाणार आहोत म्हणून आपला भाऊ आपली वाट बघतोय किंवा भावांनो सुद्धा तुम्ही सुद्धा बहिणीला कॉल करा